नमस्कार, राम राम मराठी रसिक मित्रांनो, आपल्या सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। आज मी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आपल्या समोर घेऊन येत आहे, तो म्हणजे नक्की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय। त्यासाठी सर्वप्रथम जाणून घेऊ संस्कृती म्हणजे काय। समाजात आपल्याला योग्य आणि चांगल्या आदर्शवादी पद्धतीने जीवन जगण्यासाठी मिळालेली प्रेरणा म्हणजे संस्कृती। रामप्रहरी कोंबडा आरवतो, आपण उठतो तोच आपले हात डोळ्यासमोर येतो। आणि कराग्रे वसते लक्ष्मी, करमूल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शन, समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले। म्हणून विद्येची देवता सरस्वती, वित्त देवता लक्ष्मी या दोन्हींचा समतोल सांभाळण्यासाठी मध्ये वसलेले गोविंद यांच्या प्रथम दर्शनाने व पक्षांच्या किलबिलाटात दिवसाची सुरुवात होते। राम प्रहरी वासुदेव येतो व सर्व वातावरण प्रसन्न करून जातो। अशा नित्य नियमाने दिवसाची सुरुवात होते। दुपारी जेवणाची वेळ होते व जेवण समोर येताच वदनी कवळे घेता नाम घ्यावे श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीतले यज्ञ कर्म। म्हणून भोजन करून जणू ज्याने हे विश्व घडवले व आपल्या समोर असलेले अन्न ग्रहण करताना भूक शमवितो या विश्वाची तो शेतकरी व भगवंत यांची आठवण करतो। सकाळपासून झोपेपर्यंत काय करावे, कसे करावे, कसे राहावे हे शिकवते ती म्हणजे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा, तसेच कड्या कपारीने आणि त्यातून वाहणाऱ्या नदीने नटलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गौरव करताना, मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्मृतीतून शब्द उमटतात ते जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा। महाराष्ट्राला महान राष्ट्र बनविण्यात शिवकालीन संस्कृतीचा खूप मोठा वाटा। स्वराज्याची स्थापना करून शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केले त्याचा आदर्श फक्त महाराष्ट्रात नाही तर अखंड जगभरात घडला। आणि हाच आदर्श घेऊन सध्याची तरुण पिढी सुद्धा तितकीच भारावून गेली। आता महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सणांना कसे विसरून झाले। अगदी तिळगुळ घ्या गोडगोड बोलापासून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणून ते दिवाळीचे कंदील लावण्यापर्यंत, म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते दिवाळीपर्यंत आपल्या या सणांमध्ये संस्कृती दिसते। गुढीपाडव्याच्या पदयात्रा, गणपतीच्या आरत्या, नैवेद्य, मोदक, लाडू हे एक सुखद अनुभव देऊन जातात। होय, रंगपंचमी, दसरा, दीपावळी, बैलपोळा इत्यादी सर्व सणातून वेगवेगळे संदेश दिले जातात। त्यातून सर्वांनी एकत्र राहून सण साजरे करावे ह्याला प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव या संकल्पनेतून समाजासमोर आदर्श ठरतो। आता महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नृत्य कसे विसरून चालले, सर्वांना सुखद आनंद देणारे लावणी नृत्य अत्यंत नजाकतीत सादर केले जाते। हे नृत्य आणि त्याची खास वैशिष्ट्य म्हणजे सवाल जवाब, म्हणजेच प्रश्न उत्तर। अहो एवढंच काय तर काही 80 वयोवृद्ध सुद्धा या लावणीच्या ठेक्यावर आपला फेटा हवेत उडून मनमुराद उत्स्फूर्तपणे भान हरपून नाचताना पाहिला तर चक्क व्हा। यातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या गीतांचा नाद घुमतो तो होळी गीत ही देखील आपल्या सर्वांना सुखावताना दिसते। मंडळी, या महाराष्ट्राचे सुंदर वर्णन ऐकल्यावर जाणवतं की त्या वेळच्या अनेक राजकीय सत्तांना महाराष्ट्र काबीज करण्याचा मोह का झाला असेल। पण इथले राखड कणखर प्रदेश सुखरूप सुटले, अहो इतकेच नव्हे तर स्वराज्याने सजले। परकीय शक्तींपासून जसे महाराष्ट्राने स्वतःचे संरक्षण केले तसाच देशाच्या संरक्षणाला महाराष्ट्र वेळोवेळी धावून गेला। असंही महाराष्ट्राचे सामर्थ्य वर्णभेद आणि जातीभेदामुळे या सामर्थ्याला जेव्हा हादरा बसण्याची वेळ आली तेव्हा संतांप्रमाणेच शाहिरांनी अगदी त्यावर परखड भाष्य केले। आणि आज देखील या शाहिरांच्या पोवाड्याला विसरून चालणार नाही, कारण पोवाड्यांमधून आपल्या इतिहासाची माहिती जना मनापर्यंत पोहोचवली गेली। कधी ऐकलात का पोवाड, नक्की ऐका, लय भारी असतो। ऐकलं तर नक्की अंगावर शहारी आल्यापासून राहणार नाही याची हमी देतो। सद्यस्थित व्यक्तिमत्व विकासाला महत्व आहे खूप दिलं जाते, त्यासाठी सध्या पैसेही मोजले जातात। पण या अगोदर आपल्या लोककलांनी कसे जगावे, काय करावे, कसे बोलावे, कसे राहावे याचे धडे या आपल्या महाराष्ट्रातील लोककलेतून घेऊन इतर येथील समाज जागृत झाला। आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते।
संत एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम जनाबाई अशी कितीतरी नावे त्यांनी येथील अखंड जनसमुदायाला भक्ती माध्यमातून जागृत करून महाराष्ट्रातील परंपरेची ओळख ही त्यांच्याकडून गिरवून घेतली. त्या सर्वांमध्ये कळत झाले ते संत ज्ञानेश्वर. ते संत ज्ञानेश्वर साक्ष संस्कृतीचे आविष्कार होते. ते आपल्या अभूत वाणीने आणि रसाळ अभंग श्लोकांनी त्यांनी भावार्थिक केली. ती अतिसामान्य जनमानसांपर्यंत सहज पोहोचवली जाऊन एक आध्यात्मिक चळवळ उभी राहील. हे सर्व असताना शेतीप्रधान महाराष्ट्राला विसरता येणार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने कष्टकरी आहे. तो थोडा देवघोळा आहे पण अख्ख्या जगाचा पोषण करता पोशिंदा शेतकरी काबाड कष्ट करून अगदी तापत्या उन्हात देखील आपल्या घामाच्या धारेने धरणी मातेवर कष्ट करून रक्तात होतो. ते कदाचित तुम्हाला आम्हाला अन्न पुरवठा करण्यासाठीच असेल. शिवकालीन शेतकरी कामकरी कष्टकऱ्यांना खूप सन्मान दिला जायचा. तेव्हा स्वराज्यातील गवताच्या काडीचाही मोठा मोल होता. तर शेतकरी हा देखील स्वतःला राजाच समजत होता आणि इथून पुढे शेतीकडे वळा म्हणून वेगळे अनुदान द्यावे लागेल हे विसरू नका. म्हणून महाराष्ट्रातील अखंड शेतकऱ्यांना मानाचा मोल झाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीने जसे वीर जन्माला घातले तसेच मुलुक मैदानावर आपल्या खेळाचे वेगळे प्रदर्शन करणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर यांसारखे खेळाडू देखील दिलेले आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा भोसले वसंत देशपांडे भीमसेन जोशी असे मधुर गायक तर दुसरीकडे बालगंधर्व राम कदम अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्व याच महाराष्ट्रात जन्मले. महाराष्ट्र मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ही अति प्राणप्रिय ही माय मराठी भाषा आमची अर्थातच महाराष्ट्राची बोली भाषा. ही मराठी स्वजवळ आणि गोड भाषा ही वेगवेगळ्या 38 प्रकारे बोलली म्हणजे त्यात प्रामुख्याने कोकणी मालवणी वराडी कोल्हापुरी चंदगडी अगळी कोळी पुणेरी अशा विविध पद्धतीने बोलली. अशा प्रकारे महाराष्ट्राला मराठी भाषेचा वारसा आणि वसा लाभला आहे. महाराष्ट्रातील मर्दानी खेळ कुस्ती दांडपट्टा लाठीकाठी घोडेस्वारी विटीदांडू असे मर्दानी खेळ खेळले जायचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा घेतलेला हा महाराष्ट्र या खेळात पारंगत होता. तसेच कबड्डी या खेळात देखील आपण अवघ्या महाराष्ट्राने आपले खेळाडू पाहिले. अहो अजून सांगायचे म्हणजे महाराष्ट्र हा आता कुठल्याही खेळात मागे पुरुषांच्या बरोबरीने महिलाही कुठे मागे नाहीत आणि ते या सर्व खेळात आठकेपार झालेला होते यात शंका नाही. रेवा वाटा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाची भरती पाणी मातीच्या घाली भीमतडीच्या तट्टा नाया यमुनेचे पाणी पाचा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. कारण हा महाराष्ट्र रडणाऱ्यांचा महाराष्ट्र तर लढणाऱ्या शिवरायांची परंपरा असलेला महाराष्ट्र. म्हणूनच अभिमानाने सांगितले जाते भीतीनं आम्हा तुझी मुळ्या गडगडणाऱ्या नभा भीतीनं आम्हा तुझी मुळ्या गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महा.